आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला विठ्ठल भेटीसाठी निघालेल्या संत शिरोमणी जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांची पालखी दौंड तालुक्यातील वरवणेतील मुक्काम हलवून काल सकाळी 9 वाजता पाठच येथे दाखल झाली. पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांना भाविक भक्तांना दर्शनाचा लाभ घेता यावा याकरता पालखी येथील ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात काही काळ ठेवण्यात आली होती. यावेळी आबालवृद्धांना विरंगुळा म्हणून खरेदीचा आनंद लुटता यावा यासाठी खेळण्यांचे ग्रहउपयोगी वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते. तसेच वारकऱ्यांसाठी मोफत चहा पाणी नाश्ता व जेवणाची सोय करण्यात आली होती. त्यानंतर पालखी रोटीघाटामार्गे बारामती तालुक्यातील मुंडवडी गावी मुक्कामासाठी मार्गस्थ झाली. घाटातील नयनरम्य पालखी सोहळा याची देही याची डोळा पाटस ग्रामस्थांसह आसपासच्या गावातील घाटामध्ये गर्दी केली होती. पावसाच्या हलक्या सरीसह वारकरी विठुरामाच्या भक्तिरसात न्हाऊन गेले होते. वारकऱ्यांच्या लांबच लांबा रांगा पाहून नकळत पाऊले चालती पंढरीची वाट या गाण्याची आठवण होत होती. यावेळी घाटातील संपूर्ण पालखी मार्गावर वारकरी संप्रदाय व वाहतुकीची शिस्तबद्धता ठळकपणे दिसून येत होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनानेही कडक बंदोबस्त ठेवला होता.